शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माहिती पाहणार आहोत तर ते म्हणजे उन्हाळा कांदा पिकाला महत्त्वाचे फवारणी सध्या काय झाले की सकाळच्या टायमाला जास्त प्रमाणात धुकं हे आपल्याला दिसून येत आहे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर काय झाले की कांद्याच्या काळा काळामाव असेल लाल कोळी असेल त्याचबरोबर थ्रिप्स असतील ही जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या कांद्याच्या पाती ह्या चावलेल्या देखील आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं कांदा पिकाला म्हणजेच उन्हाळा कांदा पिकाला महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे तुमचं कांदा पीक हे दीड महिन्याचं झाले असेल तर तुमच्या आधीच्या दोन फवारण्या झाल्या असतील मात्र ही फवारणी तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे आणि ही करावीच लागणार आहे कारण ह्या फवारणीने कांदा पिकाच्या पातीला चाकाकी कांद्याचे फुटवे कांद्याच्या पातीला फुटवे निघाले पाहिजे कांद्याचे माण पोगर दांडा झाड झाला पाहिजे यासाठी जबरदस्त फवारणी आहे तर त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील गण टावलो ठेवा तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा कांद्याची पात मी तुम्हाला दाखवतो काय झाले नक्की परिस्थिती तर हे पाहू शकताय अशा परिस्थितीमध्ये हे तुम्हाला दिसत असेल की कांद्याची पात अशी झालेली आहे थोडीशी वाकडी देखील झालेली आहे आणि यावर चाकाकी देखील राहिले नाही नॉर्मल प्रमाणात भुरी अशा प्रकारात आलेली आहे म्हणजे कर्पारोग सदृश परिस्थिती ही आपली ह्या वातावरणामुळे निर्माण झालेली आहे तर यावर प्रभावी असं बुरशीनाशक आपल्याला निवडणं गरजेचं आहे तर कोणतं बुरशीनाशक घ्यायचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला सेविक आहे हे देखील घेणं गरजेचं आहे सिविक उपलब्ध नाही झालं आपल्याला तर आपण जे क्रिस्टलचं प्लुटॉन आहे हे घेऊ शकतो आहे हे देखील उपलब्ध नाही झालं आपल्याला तर आपण टाटाचं पुलिटॉय आहे हे देखील घेऊ शकतो आहे आणि सारे सारे ही तिन्ही उपलब्ध नाही झाली तर साध्यातलं साधं रेडोमिल गोल्ड आहे तर हे बुरशनाशक घ्यायचे स्वस्तात मस्त जबरदस्त रिझल्ट देणार आहे तर हे बुरशनाशक घ्यायचे आता सर्वात महत्त्वाचं का कांद्याच्या गाव्यामध्ये जो थ्रिप्स मावा तुडतुडे तूर त्याद्वार लाल कोळी देखील आपल्याला बघायला मिळतो अशा वेळेस आपल्याला प्रभावी असं कीटकनाशक आहे हे देखील घेणं गरजेचं आहे आता हे कीटकनाशक कोणतं घ्यायचे तर सोलेमोणे तर हे कीटकनाशक घ्यायचे आपल्याला किंवा आपण मार्शल आहे हे देखील कीटकनाशक घेऊ शकतो हे दोन्ही उपलब्ध नाही झाले आपल्याला तर आपण काय करू शकतो कि की किरक आहे तर हे कीटकनाशक घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला नीम ऑइल तर हे दोन्ही एकत्र टक्कर करायची आणि याची फवारणी करायची गॅस तयार झाला पाहिजे आणि गाभ्यात जाऊन काय होणार आहे की हा मवा मरून जाणारे आणि काय होणार की आपले कांद्याची पात असेल कांदा आहे हा आपला जास्त प्रमाणात डेव्हलप होणारे हा थ्रिप्स हा नाहीसा झाल्यामुळे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला कांद्याची पाते याचे फुटवे देखील निघाले पाहिजे पातींची संख्या जास्त प्रमाणात आपल्याला दिसून आली पाहिजे त्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट हे जे काही खत आहे तर हे आणणं गरजेचं आहे प्रति पंपासाठी आपल्याला चाळीस ग्रॅम या प्रमाणात घ्यायचे याची फवारणी करायची किंवा यामध्ये आपण अकरा छत्तीस चोवीस ही जे काय आय सी ग्रेड आहे हे घेऊ शकतो आहे देखील जबरदस्त काळोखी पातींचा फुटवा त्याजवर पातींची संख्या कांद्याची माण ही जोरदार अवस्थेत आणि जोमदार अवस्थेत झालेली तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला म्हणजेच उन्हाळी कांदा पिकाला दीड महिन्यानंतर ही महत्वाची फवारणी आपल्याला का घेणं गरजेचं आहे तर आपल्या कांद्याची पात जास्त प्रमाणात डेव्हलप होईल त्याचबरोबर जेवढी कांद्याची मान जाड तेवढ्या नंतरनं फोगवणीला कांदा आपला जास्त प्रमाणात तयार झालेला तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला या फवारणीमध्ये काय करायचे का की जास्त प्रमाणात रिझल्ट येण्यासाठी सिलिकॉन बेस्ड टिकरे तर याचा वापर करणं गरजेचं आहे सिलिकॉनमुळे पेशी विभाजन जास्त प्रमाणात होतं त्याचबरोबर पाथिनला एक कडकपणा येतो एक कोटिंग तयार होते आणि पाथिनची रुंदी ही वाढलेली आपल्याला बघायला मिळते आणि जबरदस्त रिझल्ट आपल्याला यामुळं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हो तुम्हाला जर इतर कोणत्याही पिकांविषयी माहिती पाहिजे असल्यास एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट द्या त्यामध्ये व्हिडिओज ओपन करा टप्प्याटप्प्यानुसार सर्व प्रकारांची पिकं यांची सविस्तर लागवडपासून तर काढणीपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान